श्री चैतन्य टेक्नो ग्रुपने नगरमधील उद्धव अकॅडमी सोबत सहयोग करार केला आहे. आयआयटी नीट आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण आणि सर्वसमावेशक कोचिंग प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. कोचिंग प्रोग्रामची वैशिष्ट्ये आणि अभ्यासक्रम यावर प्रकाश टाकण्यासाठी नुकतेच नव्या विषयाची ओळख आणि समायोजन हा कार्यक्रम झाला. श्री चैतन्य टेक्नो ग्रुपचे असिस्टंट जनरल मॅनेजर गणेश सर यांनी स्पर्धा परीक्षांच्या सतत विकसित होणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत सतर्कतेसाठी ग्रुपच्या व्यापक संशोधन आणि विकासाचे स्पष्टीकरण दिले. या ग्रुपने 1996 पासून सातत्याने आयआयटी नीट आणि जेईई परीक्षा टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सांगितली. 2023 परीक्षेच्या निकालात टॉप 10 पैकी 6 विद्यार्थी श्री चैतन्य कोचिंग सेंटरचे होते. त्याचबरोबर चारित्र्य विकास, सर्जनशीलता, व्यक्तिमत्व विकास या बाबी विकसित करण्यासाठी स्कूलमध्ये विविध माध्यम उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या शैक्षणिक समायोजनाने पालकांमध्ये संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्सुकता आणि उत्साह दिसून आला. माय नेम इज गणेश, आय एम द असिस्टंट जनरल मॅनेजर ऑफ द श्री चैतन्य ग्रुप ऑफ स्कूल्स ऑफ महाराष्ट्र अँड आय एम हॅपी टू शेअर विथ यू ऑल. नाव श्री चैतन्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इज अ पार्ट ऑफ अहमदनगर अँड वी स्टार्टेड द अवर कोलॅबरेशन विथ द उद्धव अकॅडमी अँड श्री चैतन्य इज गोईंग टू गिव्ह अ वंडरफुल कोचिंग टू द स्टुडंट्स अँड श्री चैतन्य स्टार्टेड इन 1986 अँड टिल टुडे वी हॅव 854 स्कूल्स इन पॅड ओवर इंडिया and we are there almost in 17 states and all more in the major cities. Now we are very happy to announce that we are the person who entered in, now we are entered in Ahmednagar and the great really I'm very happy to associate with the Uddam Academy and they are really thinking about the development of the students and the career so that they want to give a better education for the every child. And the Mr. Jain sir, who is the founder of the Uddhav Academy, has invited the Sri Chaitanya group of institutions to be in Ahmednagar to give the better education to the children. And Sri Chaitanya is one of the leading institution which is consistently giving the topmost results in the IIT and the NEET exams. माझी उद्धव अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलला CCBSE अफिलिएटेड स्कूल आहे कल्याण रोडला. 12 वर्षापासून ही स्कूल रनिंगमध्ये आहे. हे स्कूल श्री चैतन्याशी टायअप करण्याचं माझं एक उद्दिष्ट असं होते की ज्या काही आता बाहेरच्या जगामध्ये ज्या गोष्टी चालल्यात म्हणजे ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या, ज्या ॲडव्हान्स शिकवलं जातं, ते नगरमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडत होतो. म्हणजे प्रयत्न करत होतो 100%, पण काही गोष्टी साध्य होत नव्हत्या. तर मी किंवा आमच्या मॅनेजमेंटने एक वर्षापासून असं चाललं होतं की आपल्याला नगरमध्ये असं काही आणावं लागेल, कारण नगरच्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण 10वीनंतर लातूर, कोटा किंवा नांदेड, पुणा ह्या ठिकाणी जावं लागत होतं. तर हा हे जे श्री चैतन्य असं ब्रँड आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुण्याला बाहेर गावाला जायची गरज पडणार नाही, जे करून त्यांची जी हॅरेसमेंट व्हायची, पालकांची हॅरेसमेंट व्हायची, इतक्या कमी वयातच आपल्याला लातूरला पाठवा, कोट्याला पाठवा. कारण तुम्ही आता कोट्याच्या न्यूज पाहताय काय गोष्टी म्हणजे चुकीच्या गोष्टी येत आहेत याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी इथं ह्या सायलेंटली कोणतंही एक्स्ट्रा बर्डन न करता ह्या श्री चैतन्याच्या अकॅडमिक करिक्युलममध्ये या सगळ्या शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळं पूर्ण पालकांनी विश्वासाने या ठिकाणी यावं ही माझी सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे. ह्या संधीचा लाभ घ्या. नगर शहरासाठी उलट ही संधी चालून आलेली आहे पॅरेंट्सला किंवा पालकांना, विद्यार्थ्यांना, की त्यांना ह्या गोष्टी ज्या आत्ताच्या आधुनिक काळात ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी मिळण्याचं ह्या गोष्टी इथं श्री चैतन्यमध्ये त्यांना मिळतील. शिक्षणाबरोबर तुम्हाला आज काळाच्या स्पर्धेत टिकायचं असल्यामुळं काळाच्या बरोबर चालायचं आहे तर आपल्याला नीट आहे इथं. नीटचा एकदा म्हणजे फाउंडेशन कोर्सेसच स्कूल आपण 6वीपासून चालू करणार आहोत. इथं त्या फाउंडेशन कोर्सेसमध्ये जे काही एंट्रन्स असतात गव्हर्नमेंटच्या म्हणजे मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, त्या एंट्रन्स 6वीपासूनच आपल्याकडं पूर्ण डिटेल स्टडी चालू होणार आहे. त्याच्यासाठी वेगळं त्यांना ट्युशन्स घ्यायची, बाहेर जाऊन घ्यायची गरज पडणार नाही. त्यानंतर आपल्याला इस्रोचा प्लॅन आहे, यांना इस्रोशी ज्या स्टुडंट जातात जास्तीत जास्त, त्यानंतर होमीभावाचे जे एक्झाम असतात त्या एक्झाम्स, ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स ह्या सगळ्या इथं कंडक्ट होणार आहेत. त्याचबरोबर अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा श्री चैतन्य खूप टॉपमध्ये, स्पोर्ट्समध्ये सुद्धा यांचं खूप डेडिकेशन आहे. स्पोर्ट्ससाठी सुद्धा त्यांना वेगळे स्टाफ राहणार आहेत, प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगळा कोचेस राहणार आहेत, जे करून त्यांनी ऑलराऊंड डेव्हलपमेंट व्हायला ह्या गोष्टी खूप मदत होतील. म्हणजे बौद्धिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम स्कूलमध्ये आपल्याला सगळ्यांना इथं भेटतील. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.